ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध. 31ला पहाटेपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्याची मागणीही फेटाळली. मुंबईमध्ये नाताळ आणि 31साठी कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यास मनाई. मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे आदेश. सेलिब्रेशनसाठी पर्यटकांची पावलं कोकणाकडे. फोन टॅपिंग अहवाल गहाळ प्रकरणी देवेंद्र फडणवीस हेच महत्वाचे साक्षीदार. न्यायालयामध्ये राज्य सरकारचा युक्तिवाद. तपास यंत्रणांनी फडणवीसांशी संपर्क साधल्याची कोर्टात माहिती. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या मुंबईतल्या पुतळा अनावरणाला राज्य सरकारनं परवानगी नाकारली. भाजपचे खासदार गोपाळ शेट्टींचा दावा. जेपी नड्डांचा मुंबई दौरा रद्द. नागपुरात थंडी सहन न झाल्यानं चोरट्यांनी शेकोटीसाठी दुचाकी पेटवली. छोटा सरफराज टोळीचं कृत्य. पोलीसही चक्रावले. कोरोनाच्या सावटाखाली नाताळचं सेलिब्रेशन. जगभरातल्या चर्चवर रोषणाई. वसईमध्ये घुमले कॅरलचे सूर. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.